नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वास्तुशास्त्र जाणून घेणार आहोत. तुम्हा सर्वांना माहिती असेल की पावसाळा सुरू झालेला आहे. आपापल्या अंगणासमोर व घरासमोर तर छान अशी मस्त हिरवीगार झाडं तर तुम्ही लावलीच असणार आहे, पण वास्तुशास्त्रानुसार ना सर्वांना हा प्रश्न पडला असेल की गुलाबाचे जे झाड आहे व गुलाबाचे जे फुल आहे ते प्रत्येकांना आवडत असणारे, तर गुलाबाचे घरात झाड लावावे का, घरात कोणत्या बाजूला गुलाबाचे झाड लावावे? तर चला मग पाहूया वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोणत्या भागात गुलाब ठेवल्याने सुख समृद्धी वाढते, घराचा मान वाढण्यासाठी कोणत्या दिशेला गुलाब वास्तुशास्त्रानुसार घराच्या नेतृत्व दिशेला गुलाब लावल्याने लाभ होतो असंही म्हटलं जातं. पण दक्षिण तोंड करून लाल गुलाब लावावे तर ते दीर्घकाळ जागते, त्यामुळे घरदाराचा आधारसुद्धा वाढतो. फ्रेंड्स, अशा प्रकारे माझ्या आईकडून मी माहिती थोडीशी शेअर केली होती, ती तुमच्याबरोबरसुद्धा शेअर केलेली आहे. कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता आपलं जे गुलाबाचं झाड आहे ना, त्याची वाढ देखील एकदम मस्त होती आहे आणि हिरवळसुद्धा तुम्ही बघू शकता. पावसाचं पाणी जेवढं आपल्या झाडाला भेटेल ना, ते अतिशय सुंदर असतं. पावसाच्याच पाण्याने म्हणजे आपले झाडं वाढतात व झाडाची जी म्हणजे सुंदरता आहे त्या पावसाच्या पाण्यानेच वाढते. तर कशी वाटली आजची माहिती ती मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला मनापासून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापासून येत राहील. सर्वांना श्री स्वामी समर्थ.